नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल. आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आज ब्लॉग बनवण्याचं कारण की ॲक्च्युली तुम्ही गेल्या 4-5 दिवसापासून पाहत असाल इंस्टाग्रामसारख्या अनेक सोशल मीडियावरती आपल्या एकविराई विरुद्ध किंवा आपल्या आगरी कोळी धर्माविरुद्ध अनेक अशा वाईट कमेंट्स किंवा अशा अनेक वाईट चर्चा सुरू आहेत. सो त्या गोष्टींना कुठेतरी आळा घालण्यासाठी प्रत्येक आपल्या एका आगरी कोळी माणसाने किंवा प्रत्येक एकविराई भक्ताने कुठे ना कुठे एक पाऊल उचललंच पाहिजे. आणि बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये अशा कंप्लेंट झालेल्या आहेत, रजिस्टर झालेल्या आहेत. बघू शकता कोळसेवाडी पोलीस स्टेशनला आम्ही आलो आहे. मेघराज गायकवाड आमच्यासोबत आहे, उर्फ बंटे. बंटी काय बसशील? जे लोक असे फालतू लोक जे घरी बसून ज्यांना काय कामधंदे नसतात ते अक्षय धर्माविरुद्ध एका त्याच्या बोलतात आणि त्याच्यानंतर एवढं प्रकरण पेटतं, काय बोलशील या लोकांबद्दल? काय बोलणार, आपण एक चांगला संदेश देऊ शकतो की यापुढे कोणी असं करू नका. कारण की असे वाईट वाईट कमेंट केल्याने दोन समाजामध्ये भांडणाचं वातावरण निर्माण होतं. त्यासाठी कोणी देवांची विटंबना करू नका, कारण विटंबना केल्याने कोणाची मनं दुखतात. तर मी एकच सांगेल, सर्व मिलून मिसळून राहा. आणि जातिवाद तर होताच, पण आता विटंबना पण करायची सुरू केली. तर त्यांना माझा एकच संदेश आहे, तर तुम्ही नका असे धंदे करू, का आपल्यामुळे कोणाची मनं दुखतील, नंतर याचा परिणाम खूप वाईट होत जाईल, एवढंच सांगू. तर नमस्कार मित्रांनो, आमचं संपूर्ण श्री झरीमरी आई मित्रमंडळ तिसगाव कल्याण पूर्व आमचं संपूर्ण मित्रमंडळ इथे उपस्थित झालेलं आहे. आम्ही सध्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे आहोत आणि अर्ज लिहिलेला आम्ही संपूर्ण कंप्लेंट देण्यासाठी त्या मुलाच्या विरुद्ध जो उल्हासनगर 3 नंबरला राहतो, अथर्व सुरवाडे असं त्या मुलाचं नाव आहे. आणि सुरवाडे 09 असा त्याचा इंस्टाग्राम आय डी आहे. तर त्या आय डीवरनं आपल्या एकविरा आईच्या विरोधामध्ये अशा वाईट शब्द आणि वाईट चॅटिंग त्याची आपल्या नक्कीच इंस्टाग्रामवरती असेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हायरल झालेली पाहायला मिळाली. आगरी कोळ्यांची कुलस्वामीने एकविरा आई जिला आपण जीवाप्रमाणे जपतो, आपल्या जी आपली कारले डोंगरावरती बसून काळजी घेते तिच्या विरुद्धमध्ये अशा बोलणाऱ्यांच्या विरुद्धमध्ये आज नाही तर आपण कधी आवाज उठवणार, यासाठी आम्ही सर्व इथे आता त्या मुलाच्या विरोधात कंप्लेंट घेण्यासाठी आलेलो आहे. तर आपल्यासोबत दादा आहे. दादा काय म्हणाल्या गोष्टीबद्दल? सातत्याने गेल्या 4-5 दिवसापासून आपल्या इंस्टाग्रामवरती असेल किंवा भरपूर साऱ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती अशा वाईट कृत्य सुरू आहेत, तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन तुमच्या माध्यमातून की हा समाजामध्ये जो वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. बघा, समाज खूप प्रगतीपथावर चालू आहे, आपला महाराष्ट्र खूप प्रगतीपथावर आहे. देवदेवता ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि आपण हिंदू समाज आपला हा देवदेवतांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण चाललेलो आहोत. आणि आज काही नराधम काही माझ्यामध्ये त्या पूजा काहीतरी नाव आहे त्या मुलीचं, त्या पूजाने सुरुवात केली आणि त्याचा हा वनवाद आमच्या बाजूच्या उल्हासनगर शहरापर्यंत येऊन पोचलेला आहे. बाजूच्या उल्हासनगर शहरामध्ये आताच काही समाजकंटक असे ते हे करतायत, तर सोशल मीडियावर ज्या कमेंट चालू आहेत त्या कमेंटसाठी आमच्या उल्हासनगरमध्ये आमच्या समाजबांधवांनी त्या ठिकाणी धाड टाकून काही पकडलेले असे घाणेरडे कृत्य करणारे. मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगेन की समाजामध्ये जो वाद निर्माण करण्यात आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. आणि आता आम्ही या ठिकाणी आमच्या या एकविराई मित्रमंडळाच्या वतीनं आणि आमचे मनोज गायकवाड आमचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आज आम्ही कोळसेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आज अर्ज दाखल करणार आहोत आणि त्यांच्यावर कडकच्या कडक या शब्दामध्ये त्यांना आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. आणि आम्ही साहेबांजवळ एवढी मागणी करणार आहोत की साहेब यांच्यावर एकदम कठोरच्या कठोर कारवाई करा आणि यांना कुठेतरी थांबवा. आगरी कोळी कोणत्या समोर झुकला नाही आणि कधी झुकणार पण नाही, आणि आमच्या वाटेला जो जाईल ना त्याची वाट लावायला पण आम्ही तयार आहे. बोला एकविरा माते की जय. कोळसेवाडी पोलीस स्टेशनला त्या मुलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता तिथून ती जी FIR किंवा तो जो गुन्हा आहे तो पुढे हेडलाईन पोलीस स्टेशनला फॉरवर्ड करण्यात येईल. तर बघू शकता आमचे संपूर्ण सहकारी आमच्यासोबत होते आणि संपूर्ण सहकारी सोबत असताना त्या मुलाच्या विरुद्ध आम्ही इथे गुन्हा दाखल केलेला आहे. तर प्रशासनाला एवढी विनंती आहे, पोलीस स्टेशनला, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आणि महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच विनंती आहे, जो गुन्हा त्या मुलाच्या विरुद्ध दाखल केलेला आहे आम्ही त्याविरुद्ध तुम्ही लवकरच ॲक्शन घ्या आणि योग्य ती शिक्षा अशा नराधमांना द्या जे फालतूचं वक्तव्य करतात, वायफळ गोष्टी करतात, सोशल मीडियावरती राहून जे घाणेरडं वक्तव्य करतात एखाद्याच्या धर्माबाबत, एखाद्याच्या देवाबाबत,
जे अशा गोष्टी करतात त्यांच्या विरुद्ध लवकरात लवकर कारवाई व्हावी हीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आणि त्यांच्या विरुद्ध लवकरच चांगली ॲक्शन घेतली जाईल अशी आशा आम्ही बाळगतो. आज आम्ही श्री दरीमरी आई मित्र मंडळ यांच्या वतीने कोळसेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही जे एकवीर आईच्या विरोधात जे वक्तव्य केलं जात आहे त्या नराधमांच्या विरोधात आम्ही कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जावर साहेबांनी सकारात्मक अशी चर्चा करून साहेबांनी सांगितलं की हिल लाईन पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झालेला आहे ऑलरेडी आणि हा गुन्हा आम्ही हा अर्ज त्या ठिकाणी आम्ही वर्ग करीत आहोत आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि ती पूजा साबळे हे अकाउंट लवकरात लवकर कसं बंद होईल यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. आणि या ठिकाणी आज सगळेच आमचे समाजबांधव सगळे एकवीर आई पालखीचे सर्व भक्तगण आणि सर्व या देवीवर श्रद्धा असणारे सर्वच बघा फक्त आगरी कोळी समाजाची देवी नाही आहे तर ही अख्ख्या मी स्वतः कोकणातला भूमिपुत्र आहे पण माझी जन्मभूमी ती असेल तर माझी कर्मभूमी ही आहे आणि ह्या कर्मभूमीतला मी एक बांधव म्हणून या समाज बांधवांसोबत आज एकत्र आहे आणि या समाज बांधवांच्या पाठीला पाठ लावून खांद्याला खांदा लावून एकत्र आम्ही काम करणार आहोत आणि ह्या समाजकंटकांपासून खरंच ह्या समाजकंटकांपासून लांब राहण्याची खरंच गरज आहे. शिवाजी महाराजांची पावन स्पर्शांनी पावन झालेली ही भूमी आहे. तुम्ही इतिहासात सनद वाचली तर इतिहासाच्या संधेमध्ये काटे मानवलीचा उल्लेख ह्या आपल्या संधेमध्ये आहे. ह्या कल्याण शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखावी एवढेच मी ह्या माध्यमातून विनंती करेन कारण की सगळ्या समाज बांधवांचे लोक या ठिकाणी जातात. खरंच आम्ही गुन्हा गोविंदाने या ठिकाणी जातो आणि या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतो ह्या अर्जात आम्ही पोलीस स्टेशनला दिलेला आहे आणि जे नराधम आहेत खरंच घाणेरडं जे बोललेले आहेत त्यांना खरंच कठोरात कठोर शिक्षा पोलीस स्टेशनने करावी. न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे अजूनही न्याय देवतेने सुद्धा त्यांच्यावर कडक आणि कडक अशी कारवाई करावी जेणेकरून समाजातून कोणीही परत अशा गोष्टी करणार नाहीत अशी त्यांच्यावर अद्दल घडवावी एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवाजी आणि जय एकवीर आई. नक्कीच मित्रांनो एवढंच सांगेन आपण जे सोशल मीडियावरती वाईट कमेंट करता त्या करू नका. आगरी कोळी लोक म्हणजे तुम्ही बघतच असाल कसे आहेत आणि काय आहेत आम्ही कोणच्या वाटेल जात नाही आणि कोणची वाट लावायला आम्हाला वेळ लागत नाही त्यामुळे एकदा काय करताना विचार करा आणि मग ती गोष्ट करा. जय हिंद जय आगरी कोळी जय एकवीरा. सो ज्या प्रकारे तुम्ही बघितलं असेल मी यापूर्वी तुम्हाला दाखवलं याच ब्लॉगमध्ये की जे जो पूर्ण ग्रुप होता त्याच्यातून एक मुलगा पकडला गेला 12वे गावामध्ये कल्याणला तिथे तो मुलगा एक पकडला गेला आहे आणि त्याची कशाप्रकारे वाट लावली आगरी कोळ्याने मिळून हे पण तुम्ही नीटच पाहिलं असेल. त्यामुळे असं वादग्रस्त विधान करताना किंवा एखाद्या समाजाविरुद्ध एखाद्या धर्माविरुद्ध एखाद्या जातीविरुद्ध किंवा एखाद्याच्या देवाविरुद्ध बोलताना थोडा विचार करा आणि आगरी कोळ्यांबद्दल बोलताना तर थोडा नाही मी तर बोलेन 100 वेळा विचार करा. फक्त एकच सांगेल की वादग्रस्त विधान करू नका एखाद्याच्या धर्माबाबत बोलू नका एखाद्याच्या जातीबाबत बोलू नका आणि जर तुम्हाला काय कामधंदे नसतील तर झोपा भले तुम्ही घरामध्ये पण असे फालतूपणा करू नका जेणेकरून दोन समाजामध्ये भांडणं होतील किंवा दोन समाजामध्ये दंगली होतील असा काही प्रकार करू नका आणि स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेऊ नका घरच्यांच्या आयुष्याचा वाटोवा लावून घेऊ नका कारण एकामुळे तुम्ही घरात एकजण करता आणि त्याच्यामुळे संपूर्ण घराण्याला ते भोगावं लागतं. विनंती हात जोडून कळकळीची विनंती आहे की असं काय करण्यापूर्वी एकदा तुम्ही विचार करा आणि मग हे कृत्य करा. धन्यवाद. जय आगरी जय कोळी. तर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आगरी कोळी असाल एकवीराय भक्त असाल तर ब्लॉगची लिंक खाली आहे ती शेअर करा बाकीच्यांना पण बघू द्या काय एक आगरी कोळ्यांची पावर आहे ते सगळ्यांना समजू द्या आणि अशाच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.